आपल्याला माहिती आहे 1857 जे बंड होतं, 1857 जे स्वातंत्र्य समर होतं, या स्वातंत्र्य समराला चिरडल्यानंतर इंग्रजांनी त्या ठिकाणी सांगितलं के शिपायांचं बंड होतं आणि अशा प्रकारे त्या स्वातंत्र्य समराला पूर्णपणे चिरडून एक अशी पिढी तयार करण्याचं काम इंग्रजांनी केलं की ज्या पिढीला असं वाटायचं की आता इंग्रजांचा सूर्य कधी बुडू शकत नाही. त्यांना असं वाटायचं की ज्यावेळेस इंग्लंडच्या राणीच्या मनामध्ये येईल की आता बस झालं, आता आम्हाला राज्य करायचं नाही, त्यावेळी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मग एखादा प्रस्ताव येईल आणि त्यांच्या भरोशावर आम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशा प्रकारची पिढी ही त्या ठिकाणी इंग्रजांनी तयार केली होती. परंतु एकीकडे लोकमान्य टिळकांसारखे आमचे नेते की ज्यांनी सांगितलं इंग्लंडच्या राणीच्या भरोशावर या ठिकाणी स्वातंत्र्य मिळणार नाही, ते आम्हाला भिकेमध्ये नको, स्वातंत्र्य आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आम्ही तो मिळवूनच राहू, हे सांगणारे लोकमान्य टिळक होते. तर दुसरीकडे स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ते सशस्त्र क्रांतीनेच मिळू शकतं, हे सांगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 लढाई हे शिपायांचं बंड नाही, 1857 लढाई भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं स्वातंत्र्य समर आहे आणि म्हणून त्याच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या इतिहास लिहिणारं पूर्ण पुस्तक लिहिलं आणि हळूहळू हे पुस्तक स्वातंत्र्यवीरांकरता आणि देशाच्या क्रांतिकारकांकरता गीते समान झालं. या पुस्तकाने एक प्रकारे क्रांती केली, या पुस्तकाने लोकांच्या आणि तरुणांच्या मनामध्ये एक क्रांतीची ज्वाला पेटवली. आपल्याला आश्चर्य वाटेल इंग्रजांनी हे पुस्तक प्रकाशित होऊ दिलं नाही, तर आमच्या क्रांतिकारकांनी हाताने लिहून हे पुस्तक प्रकाशित केलं आणि घरोघरी याच्या प्रती गेल्या, तरुणांकडे याच्या प्रती गेल्या आणि त्या प्रती वाचल्यानंतर जो जाज्वल्य देशाभिमान आमच्या तरुणाईच्या मनामध्ये उभा झाला, क्रांतिकारकांची एक मालिका तयार झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल भगतसिंगांनी देखील याची दुसरी आवृत्ती छापली आणि एवढंच नाही तर आझाद हिंद सेनेमध्ये जे तरुण रिक्रूट व्हायचे नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना सांगायचे की एकदा सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक तुम्ही वाचा म्हणजे आपण कशा करता लढतोय हे तुम्हाला कळेल आणि त्या प्रत्येकाला ते पुस्तक वाचावं लागायचं. हे तेज स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या ठिकाणी तयार केलं.